शिक्षणाच्या दृष्टिकोनातून दररोज शेकडो विद्यार्थी ग्रामीण भागातून शहराकडे येत असतात। प्रामुख्याने त्यांना प्रवास करण्यासाठी परिवहन मंडळाच्या बसेसवरच अवलंबून राहावे लागते। मात्र सदर बसेस वेळेत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते। परिणामी यासाठी मच्छे येथील विद्यार्थ्यांनी निदर्शने करत बेळगाव खानापूर रोड चक्क 2 ते 2.5 तास अडवून धरला होता। नियमित बस सुरू करा किंवा लांब पल्ल्याच्या बसेस मच्छे बस स्टॉपवर थांबवा अशी मागणी करत मच्छे येथील शेकडो विद्यार्थ्यांनी निदर्शने करत रस्त्यावर आले आणि रास्ता रोको करत परिवहन मंडळाचे लक्ष वेधून घेतले। मच्छे येथील शेकडो विद्यार्थी दररोज शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शहरात येत असतात, त्यामुळे दररोज हजारो नागरिकांचा प्रवास शहराच्या दिशेने सुरू असतो। मात्र बसेस अभावी अनेक वेळा विद्यार्थ्यांना बस स्टॉपवरच तात्काळ थांबावे लागते। बस थांब्यावर हात करून देखील बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते। परिणामी वेळेचे पालन होत नाही आणि शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागते। म्हणूनच नियमित बस सुरू करण्याबरोबरच या ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसेस थांबवाव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांमधून करण्यात आली। याच मागणीसाठी बेळगाव खानापूर रोड सकाळी 8 ते 10:30 या वेळेत रोखण्यात आला। यामुळे KSRTC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या ऐकून घेतल्या। विद्यार्थ्यांनी निदर्शने करत प्रवासासाठी बसेसची मागणी करत आपली समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडली। अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करत नियमित बस सुरू ठेवण्याबरोबरच या ठिकाणी बस थांबण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर निदर्शने करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी माघार घेतली। यामुळे शुक्रवारी सकाळी बेळगाव खानापूर हायवेवर चक्का जाम झाला। यामुळे शुक्रवारी सकाळी बेळगाव खानापूर हायवे चक्क जाम झाला होता। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव।